कुटुंबाचं परिचित्र बदलल्यानंतर आता विभक्त कुटुंब पद्धती अनेक ठिकाणी दिसून येत आहेत. नवरा आणि बायको दोघंही कामाला जात असल्यानं घराकडं मुलांकडं अनेकदा दुर्लक्ष होतं. अशातच आता लखनौमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून पालकांच्या मनात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. लखनौमध्ये एक शाळकरी मुलगी लिफ्टमधून घरी जात असताना लिफ्टमध्ये तब्बल 20 मिनिट अडकल्याची घटना घडली आहे. त्याचा CCTV व्हिडिओ आता समोर आला आहे. बुधवारी लखनौमध्ये एक मोठी दुर्घटना टळली. एक लहान मुलगी लखनौच्या गोराबाग भागात अपार्टमेंटमध्ये कॉम्प्लेक्सच्या आत लिफ्टमध्ये बराच वेळ अडकली. घरी जात असताना ती तब्बल 20 मिनिटं लिफ्टमध्ये अडकली. त्यावेळी नेमकं काय झालं हे तिला कळेना. आपण अडकल्याचं लक्षात आल्यानंतर मुलीनं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला ती लिफ्टमध्ये दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताना दिसली. लिफ्टचं दार आपल्याला उघडणार नाही याची कल्पना आल्यानंतर ती लिफ्टच्या आतील कॅमेऱ्याकडे वळाली आणि तिनं हात जोडून वाचवण्याची विनंती केली. त्याचवेळी तिचा केलविलवाना चेहरा तिच्या मनातील भीती दर्शवत होता. थोड्या वेळानं तिची भीती आणखी वाढते आणि तिनं वेड्यासारखं नाचायला सुरुवात केली. मात्र त्याचाही काही फायदा होत नसल्याचं पाहून ती पुन्हा लिफ्टच्या दरवाजाकडे जाते आणि पुन्हा प्रयत्न करते. मुलीनं लिफ्टचे दरवाजे विरुद्ध टोकानं खेचून स्वतःला उघडण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही ती पुरेशी ताकद लावू शकली नाही. दरम्यान ही घटना इतकी भयानक आहे की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही मुलगी खूपच घाबरलेली आहे. अखेर या मुलीची सुटका करण्यात आली. मुलीची सुटका झाल्यानंतर तिच्या पालकांना झालेली घटना सांगण्यात आली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत पालकांना हा संदेश असल्याचं म्हटलं जात आहे. ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल होत असून ही घटना 4 ऑक्टोबरला घडलेली आहे. मात्र सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मोठ्या वेगानं व्हायरल होतोय. पालकांनी आपल्या मुलांकडे खरोखरच काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे मुलांना एकटं सोडू नका. लिफ्ट ही खूपच घातक देखील ठरू शकते.